नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल 24 घडामोडी। मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींकडून 2 लाख रुपये किमतीच्या 5 मोटरसायकली हस्तगत, MIDC पोलीस ठाण्याची कारवाई। गुटखा सुगंधित तंबाखू पान मसाला विक्री करिता साठा करून ठेवलेल्या 5 आरोपींना अटक करून 7 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। नेत्यांचे कान भरणे व मुंबई पुण्याचा चक्रा बंद करा, अन्यथा प्रमुख पदाधिकाऱ्यांना घराचा रस्ता दाखवेन जयंत पाटील। बिज्जू प्रधाने यांचा जलसंपदा मंत्री यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। बिज्जू प्रधानेसह 5 जणांवर सोलापुरात गुन्हा दाखल। राजकारणामुळे आम्हाला खूप त्रास होतोय, आम्हाला जगू द्या, दिशा साली यांच्या पालकांची भावना। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट, सर्व पुरावे तयार, 7 मार्च नंतर उलगडा होणार। बजरंग दल कार्यकर्त्यांची निर्गुण हत्या, न्याय देण्याची अभिनेत्री रवीना टंडनची मागणी। पीएम केअर फंडातून प्रत्येकाच्या खात्यात किमान 10,000 रुपये जमा करायला हवे होते, मेधा पाटकर। राज्यात गेल्या 24 तासात 1,080 नव्या रुग्णांचे निदान, 2,488 रुग्ण बरे होऊन परतले घरी। ही खोडसाळपणे सोडलेली बातमी आहे, कामगारांचा पगार कापायची भूमिका आमची नाही, अनिल परब। आपल्या हक्काचं घर विकून मुंबई सोडून जाऊ नका, उद्धव ठाकरे। धाडसाने निर्णय घ्या, टीका करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका, शरद पवारांचा ठाकरे सरकारला सल्ला। 11 लाख नोकऱ्या, महिलांना 33% आरक्षण, अखिलेश यादवांचं आश्वासन। मराठीला अभिजात दर्जा मिळावा, नाना पटोलेंचं राष्ट्रपती व पंतप्रधानांना पत्र। शिवसेनेचं मिशन उत्तर प्रदेश, आदित्य ठाकरे यांच्या गोव्यानंतर ही UP3 प्रचार सभा। राज्यातील विद्यार्थी युक्रेनमध्ये सुखरूप वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले 15 जण आज भारतात परतणार। कर्नाटकमधील शहाजी राजे समाधी प्रकरणी एकनाथ शिंदे खरेदी करणार जागा। धाडस असेल तर समोर या, संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांना उदयनराजांचे आवाहन। 25 फेब्रुवारीला OBC आरक्षणाचा फैसला होणार, राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर। मागील 24 तासात धारावीत एकही कोरोना रुग्ण नाही, आतापर्यंत 9 वेळा धारावी शून्यावर। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सलग 7व्यांदा संसदरत्न पुरस्कार। राज्य सरकारी कर्मचारी आज मध्यरात्रीपासून 2 दिवस संपावर जाणार। दिशा साली यांच्या आई वडिलांची नाने पिता पुत्रांविरोधातच महिला आयोगांकडे तक्रार। तर या होत्या स्मार्ट फास्ट न्यूज मधील तब्बल 24 घडामोडी। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।